शेतकऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न यामध्ये पूर्णपणे सरकारने घोळ घातला असताना आता विधानसभेपासून देखील पळ काढण्याचं काम हे सरकार करतंय। केवळ एक दिवसाचं अधिवेशन या सरकारने घेतलं, आजचं अधिवेशन हे केवळ शोक प्रस्तावाचं असतं, त्यामुळे उद्या केवळ 6 तासाचं अधिवेशन आहे आणि आता त्याच्यामध्ये 10 विधेयक या सरकारने दाखवले आहेत। याचा अर्थ चर्चाच करायची नाही, केवळ वेळ काढून द्यायचा। आणि त्यातही मागच्या वेळेस आपण बघितलं की सत्तारूढ पक्षांनीच गोंधळ घातला आणि जाणीवपूर्वक चर्चा होऊ दिली नाही। मला असं वाटतं कुठेतरी लोकांचे प्रश्न मांडता येऊ नये, शेतकऱ्यांना न्याय मिळू नये, मराठा समाजाचे प्रश्न, ओबीसी समाजाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये म्हणून या सरकारच्या वतीनं अधिवेशनातनं पळ काढला जातो। मुळात बंगल्यांवर किती खर्च केला याच्यावर मी याकरता बोलणार नाही की तो गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी बंगल्यांचं रिनोव्हेशन हे चालूच असतं, तो कमीत कमी झाला पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा आहे। जरूर बंगल्यावर खर्च करा, पण शेतकऱ्याला पैसे दिले नाही याचं काय, ते महत्त्वाचं आहे। म्हणजे बंगल्यांवर खर्च करायला जर पैसा असेल तर शेतकऱ्याला मदत करायला पैसा का नाही या सरकारजवळ, असा आमचा सवाल आहे। मला असं वाटतं की या संदर्भात PWD विभागाने लक्ष घातलं पाहिजे आणि सरकारने किमान आपली थकबाकी तरी त्या ठिकाणी पूर्ण भरली पाहिजे। म्हणूनच मी सांगितलं ही PWDची जबाबदारी आहे, ही कुठल्याही मंत्र्याची विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी नाही। आणि ते जर भरलं जात नसेल तर ते जे भरत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। पहिल्यांदा तर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर बोललं पाहिजे, इथल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का, इथल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुम्ही तिथे त्या ठिकाणी वचन दिलं 50,000 आणि 25,000 एक फुटकी कवडी दिली नाही। आज बोंडअळीने ग्रस्त शेतकरी, खोडकिडीने ग्रस्त शेतकरी एक नवा पैसा त्या ठिकाणी दिला नाही। हे जगाचं बोलतात, हे अमेरिकेत काय झालं, रशियात काय झालं, दिल्लीत काय झालं, अरे महाराष्ट्रात काय डोळे तुम्ही त्या ठिकाणी दिवे लावले ते बोला ना। महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती आहे, आज मराठा आंदोलकांना तर घरात घुसून मारून राहिल्यात, घरात घुसून त्यांना जेलमध्ये टाकलं चाललंय। म्हणजे या ठिकाणी आंदोलनही मराठा समाजाने करू नये अशा प्रकारची आणीबाणी लागली आहे, त्याच्यावर ते बोलत नाहीत। कारण महाराष्ट्रावर बोललं तर ते उघडे पडतात आणि म्हणून दिल्लीवर बोलणं चाललंय। दिल्लीमध्ये तर रोज आंदोलन चाललंय, कोणी आंदोलनकाला रोखलेलं नाही। देखिए महाराष्ट्र का सत्र आज चालू हो रहा है, ये सरकार चर्चा से भागने वाली सरकार है। मात्र एक दिन का अधिवेशन इन्होंने लिया है, उसमें भी केवल 6 घंटे चर्चा होगी, उसमें भी 10 बिल उन्होंने डाल दिए ताकि किसानों के विषय पर, मराठा आरक्षण के विषय पर, ओबीसी के विषय पर चर्चा ही न हो, इस प्रकार का ये दाव खेलने का प्रयास इस सरकार की ओर से हो रहा है। लेकिन विपक्ष के रूप में हमने तय किया है कि राज्य में किसानों की परिस्थिति बहुत खराब है, किसानों को कोई मुआवजा नहीं मिला है, पूरे महाराष्ट्र में बहुत बड़े पैमाने पर किसानों के साथ अन्याय हो रहा है। और इसलिए हमने ये तय किया है कि इस प्रकार से किसानों पर अन्याय करने वाली, मराठा समाज पर, ओबीसी समाज पर अन्याय करने वाली जो सरकार है, इस सरकार के खिलाफ हम आवाज बुलंद करेंगे। इस तरीके से कल CM ने कहा कि दिल्ली में जो कुछ हो रहा है वहां पर आपातकाल जैसी परिस्थिति है और अपोजिशन यहां के किसानों की बात कर रहा है। दिल्ली में देखिए, मैं तो मुख्यमंत्री से पूछना चाहता हूँ, दिल्ली क्यों देखते हो, अपने देश में, अपने प्रांत में देखिए, महाराष्ट्र में रोज किसान मर रहे हैं, उनकी आत्महत्या हो रही है, महाराष्ट्र के किसान की फसल पूरी बर्बाद हो गई, एक नए पैसे की मदद दी नहीं है। वहां तो कम से कम किसानों के आंदोलन को चलने दिया जा रहा है, या मराठा समाज का आंदोलन घोषित हुआ तो घर में जा जाकर मार रहे, घर से पकड़ के ले जा रहे, लोगों को बंद कर रहे। ये एक प्रकार से हम ये कहते हैं कि यह आपातकाल। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 India को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।